नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये परत एकदा मार्केटमध्ये जबरदस्त उछाल जो आहे, तेजी जी आहे ती आज तयार झालेली आहे. निफ्टी इंडेक्स जो आहे तो 183 पॉईंट अंकांच्या तेजीसह 17,166 क्लोज झालाय. त्याचबरोबर नेक्स्ट निफ्टी 50 स्टॉकमध्ये पण ऑलमोस्ट 250 अंकांची तेजी आहे. मिडकॅप स्टॉकमध्ये पण ऑलमोस्ट 1.5%ची तेजी आहे. आणि बँक निफ्टीनं मात्र मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आउट परफॉर्म केलंय आणि बँक निफ्टी इंडेक्स एंड ऑफ द डे 36,364 क्लोज झालाय, ज्यामध्ये पाडच्या क्लोजिंग प्राइसची जर तुलना केली तर 669 पॉईंटच्या वाढीसह 1.88% स्टॉक वरती क्लोज झालाय. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही हायलाइट बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची बाब जी आहे ती नोंद घेण्यासारखी आहे. आज इंडसन बँकेमध्ये मित्रांनो जबरदस्त बाईंग आले आणि इंडसन बँकेचा स्टॉक 5.83% तेजीसह क्लोज झालाय. त्याचबरोबर JSW स्टीलला ऑलमोस्ट 5% वाढ आहे, टाटा मोटर्स 4%, ऍक्सिस बँकेमध्ये पण वाढ झाली आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनची नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे, सिप्ला, डीव्ही स्लॅब, डॉक्टर रेड्डीज ह्या तिन्ही स्टॉकमध्ये जबरदस्त आज पिटाई झाले, जे क्लिअरली इंडिकेशन देतंय मार्केट जे डिस्काउंट करायला लागले. काय डिस्काउंट करायला लागले? COVID-19 जो नवीन व्हेरियंट सापडलाय, हा व्हेरियंट मित्रांनो इतका जास्त इफेक्टिव्ह असणार नाही, किंवा त्याच्या संदर्भात जे काही डिस्काउंट केलं होतं मार्केटनं अग्रेसिव्ह, ते त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला न्यूट्रल होताना दिसून येते. मित्रांनो, दुसरा अजून एक महत्वाचं बाब जर बघायला झाली तर आजचा टोटल मार्केटची जर डेप्थ बघितली, अडवान्स डिक्लाईन रेशो, तर त्यामध्ये 35 स्टॉकमध्ये रेज आहे, ओनली 14 स्टॉकमध्ये डाऊनफॉल जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला. त्याचबरोबर नेक्स्ट निफ्टी 50 जरी विचार केला तरी त्या ठिकाणी पण जबरदस्त बाईंग आहे. नेक्स्ट निफ्टी 50 देखील फार्मा स्टॉकमध्ये मित्रांनो जबरदस्त धुलाई आहे. मिडकॅपचे फार्मा स्टॉक जे आहेत ना, त्यामध्ये ग्लेनमार्क फार्मा वगैरे, त्याच्यामध्ये पण जबरदस्त धुलाई आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये झालेली आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आपण मार्केटचा विचार करतो, मार्केटचा विचार करत असताना आपल्याला एक डेटा पॉईंट जो आहे तो नेहमी विचारात घेणं गरजेचं असतं. काय डेटा पॉईंट विचारात घेणं गरजेचं असतं तर की बघा, मार्केटचा आज निफ्टी आणि बँक निफ्टीनं टेक्निकली कुठं क्लोजिंग दिलं हे पहिल्यांदा काय करू आपण समजून घेऊ. आणि हे जर आपल्याला एकदा मित्रांनो लक्षात आलं की बाबा मार्केटनं आज टेक्निकली कुठं क्लोजिंग दिलं तर त्यानुसार आपल्याला परत ट्रेड घेणं काय होतं मित्रांनो जास्त सोयीस्कर होतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर निफ्टी 50 जर विचार केला तर मित्रांनो निफ्टी 50 इंडेक्स जो आहे आज 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जाऊन क्लोज झालाय. हे आपल्यासाठी एक चांगलं इंडिकेशन आहे. आणि आता मित्रांनो निफ्टीमध्ये जर तेजीला सुरुवात झाली तर निफ्टी मित्रांनो निफ्टीसाठी हायर साईडला टेक्निकली जो हर्डल आहे तो कुठं आहे 17,344 ला. आणि त्या दृष्टीने मग ऑप्शनचं सेटअप काय ते पण आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी बघणार आहोत किंवा त्याची चर्चा करणार आहोत. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर बँक निफ्टीच्या चार्टवर आज एक क्लिअरली बाईंग येताना तुम्हाला दिसून येतोय. आणि बँक निफ्टीसाठी देखील मित्रांनो हायर साईडला 36,885 ला टेक्निकल रेजिस्टन्स आहे, जो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज काय करते त्या ठिकाणी फॉलिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे, जे रेजिस्टन्सचं काम आहे काय करणार आहे त्या ठिकाणी करणार आहे. दुसरं मित्रांनो, मार्केटमध्ये जो इव्हेंट होता हा इव्हेंट न्यूट्रल होत असल्याचं इंडिकेशन जे आहे ते आपल्याला इंडिया विक्स देतोय. आणि इंडिया विक्सचं क्लोजिंग परत एकदा 19 खाली झाले 19.45 ला. आणि आज इंडिया विक्स मध्ये ऑलमोस्ट 8% घसरण झाले, जे क्लिअरली इंडिकेशन देते की बाबा मार्केटमध्ये जो काय इव्हेंट तयार झाला होता हा इव्हेंट कुठं न्यूट्रल होताना आपल्याला क्लिअरली काय होतोय स्क्रीनवरती दिसून येतोय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, हे झालं टेक्निकल सेटअप. टेक्निकल सेटअप मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीचं सध्या दोघांचं बुलिश झाले. आज ओव्हरनाईटला कशा पद्धतीनं ग्लोबल क्यूज रेज होतात हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, पण अजून एक खूप महत्वाची न्यूज जी आहे इकॉनॉमिक फ्रंटवर आहे. न्यूज अशी आहे की मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचं GST कलेक्शन जे आहे ना ते 1.3 lakh crore आहे. आणि हे हायएस्ट सेकंड असलेलं तुम्हाला दिसून येते. आणि त्याचबरोबर FY22 जे आहे या इयरमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे असं एक्सपेक्ट करतंय की बाबा 8.4% साह्यानं काय करेल इंडियाची GDP जी आहे ती ग्रोथ होईल असं त्यांचं अनुमान आहे. म्हणजे ह्या दोन्ही न्यूज जे आहे ते इकॉनॉमिक फ्रंटवरती आपल्यासाठी पॉझिटिव्ह असलेल्या त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर युरोपचं मार्केट बघितलं तर युरोपच्या मार्केटमध्ये पण ऑलमोस्ट 1.5% आसपास तेजी आहे, त्याच्याशी कम्पेअर करता इंडियामध्ये थोडी तेजी जी आहे ती कमी असलेली तुम्हाला दिसून येते. मित्रांनो, मग ऑप्शनचा सेटअप काय हे पण आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. कारण का ऑप्शनचा सेटअप जोपर्यंत तुम्ही बघणार नाही मार्केटमध्ये तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये उद्या ट्रेड कुठं टाकायचा कशा पद्धतीने टाकायचं हे लक्षात येणार नाही. मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा डेटा पॉईंट काय सांगतोय तर निफ्टीचा डेटा पॉईंट मित्रांनो पोझिशनल जो OI
ओपन आहे म्हणजे उद्या 2 तारखेला जी एक्सपायरी होते ह्या एक्सपायरीच्या डेटानुसार मित्रांनो मार्केट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये देखील साइडवेज राहण्याची शक्यता जी आहे ती खूप जास्त आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का 17,200 असेल, 17,300 असेल, 17,400 असेल, 17,500 या स्ट्राइक प्राइसला मार्केटमध्ये जबरदस्त कॉल राइटिंग जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ टेक्निकली मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाइड आहे. मित्रांनो दुसरा अजून एक डेटा पॉइंट आपल्यासाठी विचारात घेणं गरजेचं आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते डेली बेसिसवर एनएन एव्हरेजली 3,500-4,000 कोटीचं दररोज सेलिंग करत आहेत. आणि आजचा डेटा त्यांचा कसा येतो हे पण आपल्याला काय करावं लागेल बघावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का 2:30 वाजल्यानंतर आज मार्केटमध्ये बाईंग प्रेशर तयार झालाय. मे बी मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं या ठिकाणी शॉर्ट पोझिशन जर घेतल्या नसतील तर काही प्रमाणात शॉर्ट कव्हर केल्या असण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे एक मुद्दा आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. मग मित्रांनो ऑप्शनचा डेटा पॉइंट काय सांगतोय की बाबा 17,200-17,500 स्ट्रॉंग कॉल रायटिंग झाले. डाऊन साईडला 17,000 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे निफ्टीसाठी. आणि हा सपोर्ट मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्याचं व्हायलेशन होईल असं वाटत नाही. आणि इनकेस व्हायलेशन झालं तर 16,800 पर्यंत निफ्टी डाऊन साईडला स्लिप होऊ शकतो. पण मित्रांनो चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर मित्रांनो चेंज इन ओआयच्या डेट्यानुसार माझा असा एक अंदाज आहे की बाबा निफ्टी इंडेक्स उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये 17,100 खाली क्लोजिंग देणार नाही. इवन 17,100 देखील खाली जाणार नाही. 17,100 खाली जाणं आपल्याला अपेक्षित नाही. पण मित्रांनो समजा निफ्टीमध्ये जर उद्या अपसाईडला मुवमेंट सुरू झाली तर निफ्टी मित्रांनो 17,350 इवन 17,400 पर्यंत देखील काय करू शकतो उद्या शॉर्ट कव्हरिंगच्या माध्यमातून हायर साईडला जाऊ शकतो. फक्त त्यासाठी निफ्टीला पहिल्यांदा 17,200 ही स्ट्राईक प्राइस जी आहे ती क्रॉस करावी लागेल. त्यानंतर निफ्टीमध्ये 150-250 अंकांची तेजी आपल्याला हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळणार. कारण का मित्रांनो मार्केट निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचं टेक्निकल जे आहे ते पॉझिटिव्ह आहे सध्याच्या कंडिशनला, ज्या पद्धतीचे मुव्हिंग अवरेजेस वगैरे आहेत. आणि दुसरं ऑप्शनचा डेटा पण त्याला आपल्याला काही प्रमाणात सपोर्ट करताना दिसून येतोय. बँक निफ्टी मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोणताही अग्रेसिव्ह ट्रेड घेऊ नका. सध्याचा डेटा पॉइंट जो उपलब्ध आहे ओआयचा डेटा ह्याच्यानुसार बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी खूप मोठी आहे. लवकर मोठी मुव्हमेंट आपल्याला अपेक्षित नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि चेंज इन ओआय नुसार जर बघितलं मित्रांनो तर चेंज इन ओआय नुसार मात्र मित्रांनो बँक निफ्टीसाठी एक मोठी अपसाईड मुवमेंट जी आहे ती ओपन होऊ शकते. कारण का आज मित्रांनो मार्केटमधून कॉल रायटरनं एक्झिट केलंय आणि आता सध्या पुट रायटरचं कन्व्हिक्शन जे आहे ते 36,000 आलंय. कुठं आले पुट रायटरचं कन्व्हिक्शन 36,000 म्हणजे 36,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असणार आहे. इवन 35,800 देखील स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इनकेस मित्रांनो उद्या बँक निफ्टी जर साधारणतः 36,300-400 जर वरती निघाला तर मे बी बँक निफ्टी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 37,000 जाण्याचा प्रयत्न जो आहे तो काय करू शकतो त्या ठिकाणी करू शकतो. ही शक्यता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी टेक्निकली नाकारता येत नाही, ऑप्शनच्या डेटानुसार नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या दृष्टीने तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग करायचं आहे. मित्रांनो अजून एक खूप महत्वाची बाब जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही जर बँक निफ्टी निफ्टीचा जर चार्ट बघितला आजच्या ट्रेडिंग सेशनचा तर हा चार्ट मित्रांनो तुम्हाला खूप काही सांगून जाईल. म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं काय केलं हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो इथं तुम्हाला जो स्क्रीनवरती चार्ट दिसतोय हा निफ्टी 50 चार्ट आहे. 10 मिनिटाचा टाइम फ्रेम मी वापरलेला आहे स्पॉट प्राइसला. मित्रांनो आज सकाळी मार्केट काय झालं गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये मार्केट हायर साईडला आलं आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते एका रेंजमध्ये काय झाले या ठिकाणी राहिलेलं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मार्केटनं दिवसभरात काय केलं आज सकाळची जी ओपनिंग प्राइस होती ही ओपनिंग प्राइस मात्र मित्रांनो मार्केटनं होल्ड केलेलं आहे. त्याच्या खाली मार्केट आज क्लोजिंग दिलेलं नाही हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि मित्रांनो इथं मार्केटचं जर टेक्निकल जर बघितलं चार्टिकल रेजिस्टन्स आहे 17,212 आणि 17,212 जर वरती निफ्टी निघाला तर इकडे एक मोठी मुवमेंट 17,320 पर्यंत तुम्हाला काय होऊ शकते निफ्टीमध्ये इझिली मिळू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सेम बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी 35,800 आसपास एक बेस बिल्डिंग करण्याचं काम सुरू करत आहे. आणि बँक निफ्टीचा पण चार्ट जर बघितला मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सने देखील आज सकाळची ओपनिंग प्राइस जी आहे त्या ओपनिंग प्राइसचं व्हायलेशन केलेलं नाही. त्या ठिकाणी बँक निफ्टी होल्ड झालाय. आणि हायर साईडला जर बघितलं पाठी विशेषतः 29 तारखेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये जो 2:30 फॉल आला होता मित्रांनो साधारणतः 1:00 दरम्यान तर त्या फॉलच्या जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स आज पण बँक निफ्टीला काय झाला इकडं
फील झालेला आणि उद्या जर बँक निफ्टी इकडे हायर साईडला निघाला तर 37,000 वरती पण काय करू शकतो बँक निफ्टी इझिली जाऊ शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आपल्याला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटचं नेमकं सेटअप काय हे पण काय करा पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी समजून घ्या किंवा बघून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीला जर उद्या बाय करायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करायचं आहे मित्रांनो 2 तासाच्या टाइमफ्रेमवर मी काय करायलोय तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवलोय. मित्रांनो पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन म्हणण्यापेक्षा पण ऑलमोस्ट 25 तारखेपासून मित्रांनो निफ्टी इंडेक्स जो आहे तो एका छोट्या रेंजमध्ये अडकलेला आहे जो 17,000 होल्ड करतोय आणि हायर साईडला 17,200 वरती निफ्टी जायला तयार झाले. म्हणजे मित्रांनो मार्केट या ठिकाणी कन्सोलिडेशन करायला लागले. या ठिकाणी मार्केट जे आहे ते एका रेंजमध्ये थांबायला आहे आणि ज्या ज्यावेळेला मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्स एका छोट्या रेंजमध्ये कारभार करतात त्यानंतर ही रेंज मार्केट ज्यावेळेला ब्रेक करतं त्यावेळेला मार्केटमध्ये नेहमी खूप मोठी मुवमेंट येते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो माझी आज अपेक्षा होती की बाबा आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करेल मार्केट एक्सपायरी रिलेटेड मूव्ह दिला अशी अपेक्षा होती पण आपल्याला तशी एक्सपायरी रिलेटेड मुवमेंट जी आहे ती त्या ठिकाणी मिळालेली नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग या सिनारीवरती मित्रांनो उद्या जर तुम्हाला निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून असेल तर मित्रांनो निफ्टी उद्या 17,219 वरती निघाला का निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन बाय करा. कोणता कॉल ऑप्शन बाय करायचा मित्रांनो तुम्हाला 17,200 कॉल ऑप्शन त्या ठिकाणी बाय करायचा. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इथं हा कॉल ऑप्शन बाय केल्यानंतर कधी बँक निफ्टी 17,219 वरती निघाल्यानंतर 17,200 कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. आणि ह्या ऑप्शनसाठी जास्तीत जास्त मित्रांनो तुम्हाला 20 पॉईंटचा स्टॉप लॉस जो आहे तो काय करायचा आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे. हे पहिल्यांदा लक्षात. आणि मित्रांनो मार्केट जर खूप गॅप अप ओपन झालं मेबी असं होण्याची शक्यता खूप जास्त डेटा पॉईंटमध्ये बनलेली आहे निफ्टीच्या कारण का ज्या पद्धतीचं कॉल रायटर मार्केटमधून एक्झिट झालं आणि ज्या पद्धतीनं पुट रायटर मार्केट आहे त्यामध्ये मेबी मार्केट निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडेक्स उद्या गॅप अप ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. कधी मार्केटचा ग्लोबल सेंटिमेंट चेंज नाही झाला तर ग्लोबल सेंटिमेंट ऍज इट इज न्यूट्रल राहिला कोविडच्या फ्रंटवर नवीन कुठली डेव्हलपमेंट नाही झाली तर डेफिनेटली बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्स दोन्ही गॅप अप होणार आहे. आणि समजा मार्केट जर तुम्हाला ह्या रेंजमध्ये कुठं मिळालं आणि हिथून ही रेंज जर मार्केट हायर साईडला क्रॉस करत असेल तर त्या ठिकाणी 17,219 मार्केट वर गेल्यानंतर कॉल ऑप्शन बाय करा. तुम्हाला पहिलं टार्गेट मिळेल 17,248 त्यानंतर 17,292 त्यानंतर 17,310 हा मित्रांनो रेजिस्टन्स असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर 17,346 आणि 17,382 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला हायर साईडला मिळणार आहे. सेम मित्रांनो निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर माझा तर पहिला असा अंदाज आहे की बाबा निफ्टी कोणत्याही परिस्थितीत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुळात 17,000 खाली जाणारच नाही. आणि इनकेस चालला 17,000 खाली तर तुम्हाला 17,039 वरून निफ्टी सेल करायचा. या ठिकाणी 17,000 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 16,966 16,942 16,910 आणि 16,855 हे टार्गेट जे आहे ते भेटेल. हे पहिल्यांदा लक्षात. पण माझा क्लिअर व्ह्यू मार्केटवर बुलिश आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ज्या पद्धतीचा डेटा पॉईंट आहे त्यानुसार मे बी हा डेटा उद्यापर्यंत चेंज पण होऊ शकतो ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला उद्या ट्रेड टाकायचा असेल तर बँक निफ्टीतला तुमचा ट्रेड उद्या कसा बनवू शकतो आणि कुठं बनवू शकतो हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो उद्या बँक निफ्टीवरती तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. कुठून 36,553 वरती बँक निफ्टी निघाला का तुम्हाला बँक निफ्टीवरती कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. आणि हा कॉल ऑप्शन मित्रांनो 36,400 किंवा 36,500 कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. कारण का मित्रांनो इंडिया वीक्स जो आहे तो परत एकदा या ठिकाणी वीजच्या खाली आलाय. आणि ज्या ज्या वेळेला इंडिया वीक्स वीजच्या खाली ट्रेड करतो त्यावेळेला ऑप्शन बायर जे असतात ह्या ऑप्शन बायरला पैसा मिळवण्यासाठी खूप टफ चॅलेंज करावं लागतं खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि तिथं मित्रांनो वीजच्या खाली इंडिया वीक्स असताना तुम्हाला 20-25 पॉईंटचे जरी मुवमेंट मिळाले बँक निफ्टीमध्ये देखील भरपूर झालं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का ज्या ज्या वेळेला वीक्स इंडिया वीजच्या खाली जातो त्या त्यावेळेला मार्केटमध्ये ऑप्शन सेलर कॉल रायटर जे ते ऍक्टिव्ह होत असतात त्यांना जास्त प्रॉफिट होतो ऑप्शन बायरला पैसा मिळत नसतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी जी आहे ती बनवावं लागेल. मग बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट कुठलं भेटेल 36,882 त्यानंतर 37,060 37,285 37,510 आणि 37,810 हे टार्गेट जे आहे ते काय होतील तुम्हाला बँक निफ्टीमध्ये भेटतील. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी मित्रांनो 35,942 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला त्या ठिकाणी तुम्ही सेल करू नका. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्याच्या खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर
35,610 35,480 आणि 35,210 ही टार्गेट काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमच्या जास्तीत जास्त मित्र परिवारांना शेअर करा. मित्रांनो तुम्ही जर स्वतः पण कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असाल तर त्या प्लॅटफॉर्मवर देखील जरूर आपला व्हिडिओ शेअर करा. एक चांगलं कंटेंट, एक चांगलं नॉलेज विदाउट बायसचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला एक व्ह्यू जो आहे तो क्लिअर दिला जातो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे जरूर आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.